तर पुन्हा दर्शीलचा पसारा बघा, आता आवरलेलं घर आहे बघा। हे बघा इथे आहे थॉनरचा, कोणाचा हात? थॉरचा हात। इथे दर्शीची जी चप्पल आली होती, शूज, त्याचे त्यांनी तुकडे तुकडे करून पुठ्ठ्याचे डब्याचे त्याच्यामध्ये काय भरून ठेवले। हे बघा सगळे याचे तुकडे कट केले काल त्यांनी। आता काय मोठू पतलू कार्ड्स कार्ड्स बनवतोय। आता लादीवर डाग कसला पडला बघ, काय पडलं ते? हे पण त्याचे कार्ड्स आहेत, कार्ड्स। इथे स्केटिंग, घर बसल्या दर्शील रोज उद्योग न करता हातपाय तोडून घेतो, स्केटिंग चालवत राहतो। हा कोण नवीन शेफ आहे माहिती आहे तुम्हाला? त्याला पलटताच येत नाही दर्शीलला। पलट वा व्हेरी गुड, वाह वाह वाह। आता फुगवायची नसते तिला, खालून कालं नाही झालं, कालं त्याच्यात करायचं, कालं कालं त्याच्यावर कर, करपोत नाही राहायचं त्याला। इथे आमच्या नान तयार झालेत बाकीच्या मस्तपैकी। करपवतोय तिथे 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 ते असतं ना, ते काढायचं असतं, त्याला चव नाही येणार। बटर लावायचं आणि गरम गरम करून हाताने दाबायची तिला, म्हणजे सॉफ्ट करायची हाताने। इथे आम्ही करतोय होममेड लोणी, लोणीनंतर घी, तूप। मलाई 15 दिवसाची गाईची, गाईच्या दुधाची मलाई, गाईच्या दुधाची असं दही लावून ठेवलं होतं, दही काल टाकलं, काल दिवसभर बाहेर ठेवली मलाई। तर इथे आमचं तूप तयार होते आणि इथे यांनी मला वाटतं थोडीशी मलाई लोणी काढून ठेवले दर्शीलला खायला तूप। तर हे इतकं झालं आहे एक बर्नी भरून, असा 15 दिवसाला होतं। हे आमचं गायचं तूप घरगुती मस्त होईल, मस्त चपाती करायची, त्याला तूप लावायचं, गूळ टाकायचं आणि रोल करून खायचं, एक नंबर। पडशील ना, बाहेर सोडलं नाही म्हणून घरात स्केटिंग चालू आहे आमची। बाहेर जायला रडत होता, पण तो मला बाहेर जाऊ देत ना, प्लीज प्लीज, दोन मास्क लावतो, हे लावतो, ते लावतो, असा बेडरूम मध्ये जाऊन येईल तो। हा मी खाली सॅनिटायझर घेऊन जा खिशातून टाक, पाणी लागेल तुला ना दर्शील।
तिथेच आहे ना बॉटल. हां हीच दुसरी असेल ना अजून कुठेतरी, ती घेऊन जाता राहून देत दुसरी बॅगमध्ये असेल. आणि जास्त जोरात शॉट मारू नको, बॉल हरवेल. खूप दिवसांनी चालला ना दर्शील. तर मी आता करते आहे रात्रीच्या जेवणाला अंडा करी. साधी सोपी पटकन रेसिपी झटपट अशी आहे. तरी इथे मी तेल तापत ठेवलं, त्याच्यामध्ये मी टाकत आहे तमालपत्र, बडीशेप आणि चक्रीफूलचं कूट बारीक ठेचून घेतलेलं बडीशेप आणि चक्रीफूल. ते भाजलं गेलं की कांदा, इथे लसूण, अद्रक आणि मिरचीचा ठेचा, मीठ टाकलं मी कांदा नरम पडायला आणि लवकर भाजायला आणि कढीसाठी पण. तर मी लगेच एक उभा टोमॅटो टाकते तो भाज. मी इथे लाल मिरची पावडर टाकते, काश्मीरी अंडा करी मसाला, परी तयार होते. माझा मोबाईल बंद झालेला होता त्याच्यामुळे मी सांगते परत. मी पहिले तेल तापत ठेवले, हे पाणी नाही आहे, तर हे आहे नारळाचं दूध, ओलं नारळ एक वाटी किसून गरम पाण्यात ठेवलं मी भिजत मिक्सरच्या भांड्यातच. त्याच्यानंतर त्याचं मी गाळून मिक्सरला लावलं आणि मग मी त्याची रस काढला. तर हा तो रस आहे. तर हे मी आता 5 मिनिट ठेवून देणार आहे आणि ह्याला थोडीशी उकळी आली की मी त्याच्यात अंडी सोडणार आहे. आणि अंडी आपल्याला फक्त दोनच मिनिट ठेवायचेत, नाहीतर ते आपलं फुटू शकतं. तर माझी अशाने अंडा करी मी कोथिंबीरने सर्व करणार आहे. तर आपली अंडा करी तयार आहे. तर याचे मी पीस नाही केलेत, मी ह्याला कट मारून, अंड्यांना कट मारून मी ह्याच्यात सोडून दिलं आहे. आणि हे आपल्याला जास्त उकळायचं नाही आहे, नाहीतर फुटू शकतं. आणि अंडा टाकून फक्त 2 मिनिट बंद ठेवून द्या तुम्ही आणि नंतर हळूहळू असं हे करा. हे मी खाल्लं आहे अंड, व्हाईटवालं मला आवडतं असंच खायला मस्त. हे तर हे लाल ग्रेव्ही झाली नाही आहे कारण मी लाल मिरची पावडर वापर नाही केला जास्त. तर आपली अंडा करी तयार आहे भातासोबत खायला. इथे भात तयार आहे आमचा. आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. जर का तुम्हाला माझा हा ब्लॉग इंटरेस्टिंग वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि लस घ्या, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा आणि या कोरोनाला जगापासून मुक्त करा. म्हणजे आपण पुन्हा एकदा बाहेर जायला मोकळे होऊ, श्वास घेऊ, मस्त मुलांसोबत बाहेर फिरू वगैरे. वॅकेशन आता हे आपलं घरात जात आहे त्याच्यामुळे खूप त्रास होतोय. 1.5 वर्ष मुलांनी घरात काढले. तर प्लीज मास्क लावा, सॅनिटायझर करा हातांना आणि सोशल डिस्टन्स जितकं ठेवता येईल तितकं ठेवा. घरात राहा, सुरक्षित राहा. घरातल्यांची आपल्या जे आपले घरात आहेत किंवा ज्यांना आपण ओळखतो त्यांना पण सांगा की तुम्ही पण घरात राहा, सुरक्षित राहा. बाय बाय, गुड नाईट.